नमस्कार, माझं नाव जितेंद्र रामदास सांगोडकर, राहणार पिंपरी चिंचवड. माझं स्वतःचा एक कारखाना आहे शांतादुर्गा एंटरप्रायझेस म्हणून. MIDC मध्ये मी अँटी करोजिव्ह ट्रीटमेंटचं काम करतो, सॅन लसिंग आणि पेंटिंग. गेल्या 2 वर्षापासून मला लिव्हरचा प्रॉब्लेम सुरू झाला आणि डॉक्टरच्या कन्सर्नप्रमाणे डॉक्टरांकडे मी बऱ्याच ठिकाणी फिरलो. व्हायटल हॉस्पिटलला फिरलो, व्हायटल हॉस्पिटलमधनं ग्लोबल हॉस्पिटल बॉम्बे परेलला गेलो. सगळ्यांनी मला सांगितलं की तुमचं लिव्हर डॅमेज आहे, 80% डॅमेज आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही 3 ते 6 महिनेपर्यंत सर्व्हाय करू शकता, नाही तर तुम्हाला लिव्हर ट्रान्सप्लांट ताबडतोब करावं लागेल. आज 2 वर्षानंतर मी तुमच्या समोर बोलतोय आणि 1.5 वर्षापासून मी हा त्रास काढलेला आहे आणि सध्या मी माझे मित्र भावेश जाधव हे 1 दिवस मला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी मला सांगितले की तू एवढं सगळं औषध पाणी करतोय, कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 वर्षात माझे जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च झाले. तर तो म्हणला मी तुला एक छोटासा आयुर्वेदिक तुला मी हे देतो, ते आयुर्वेदिक तू औषध घेऊन बघ तुला काय फरक पडतोय का म्हणून. मी म्हणला इतर पण लोकांनी मला बरंच काय काय दिलं होतं, त्यांनी पण मला काही फरक पडला नव्हता भावेश. आणि शेवटी कसं होतं की माणूस एका जागी जाऊन थकल्यानंतर विचार नाही करत की काय आता कोण काय देते, बाबा तुझ्यावर विश्वास ठेव, याच्यावर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव. त्याप्रमाणे भावेशनी मला जे प्रोडक्ट दिलं ते कसं काय दिलं आणि मलाच कळायला तयार नाही की तो माझ्याकडे कसा काय आला आणि त्यांनी मला हे प्रोडक्ट दिले. ॲस्क्लिपियस कंपनीचे, हिमेनोडॉक कंपनीचे हे प्रोडक्ट आहेत सगळे. हिमेनोडॉक आहे, थंडर ब्लास्ट आहे, ओके, पंचतुलसी आहे, त्रिफळा पण घेतलं, त्रिफळा आहे, ओके ओके. हे सगळे प्रोडक्ट त्यांनी मला दिले आणि मला म्हणलं 1 महिना जर तुला फरक नाही पडला तर मला पैसे देऊ नको. अच्छा. आणि जर फरक पडला तर हे तू कंटिन्यू माझ्यासाठी 3 महिने कर. तर मी म्हणलं ठीक आहे बाबा, आता त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणलं तू पण दे. तर हे मला त्यांच्या डॉक्टरांकडे पण माझ्या मिसेसला घेऊन गेले होते आळंदी या ठिकाणी. अच्छा. तर त्यांनी हे कसं घ्यायचं सगळं मला सविस्तर सांगितलं माझ्या मिसेसला की 1 तास अगोदर काय घ्यायचं, जेवायच्या आधी, जेवल्यानंतर 1 तासानंतर काय घ्यायचं आणि अशाप्रमाणे मी 1 महिना कंटिन्यू हे औषध चालू ठेवलं. त्याचप्रमाणे मी डॉक्टरांच्या गोळ्याही घेत होतो. ह्याच्यामध्ये मी नंतर मला जसा जसा 15 दिवसात फरक जाणवला तसा मी 1 दिवसाचा गॅप दिला म्हणजे ॲलोपॅथिकच्या गोळ्यांना. ओके. परत 15 दिवसांनी परत 2 दिवसाचा गॅप देऊन बघितला. आता मी एकही गोळी ॲलोपॅथिकची घेत नाही आणि संपूर्णपणे मी या प्रोडक्टचा वापर करतोय आणि ह्याच्यामध्ये जे माझं 80% लिव्हर जे फेल्युअर दाखवत होतं आत्ताच्या प्रमाणे मला मी जवळजवळ मला वाटतं की फक्त माझं 20% फेल्युअर असेल आत्ता लिव्हर आणि 80% रिकव्हर झालेलं आहे. ओके. कारण या 1.5 वर्षामध्ये मला माझी 4 व्हीलरही चालवता येत नव्हती, 2 व्हीलरचा संबंधच नव्हता, 2 व्हीलरवरनं मी पडायचो मला तेवढा ताकदच राहिली नव्हती. मी 110 किलोचा माणूस होतो, आज माझं वजन 75 किलो आहे, एवढं माझं वजन खाल्लं आणि सध्या माझं या 3 महिन्यामध्ये जवळजवळ 4 किलोनी माझं वजन वाढलेलं आहे. ग्रेट. तुमचं पोट पण वाढलेलं होतं ना? आणि माझं पोट फार सुजलं होतं. अच्छा. ते पोट आता माझ्या कम्प्लीट लेवलला आलेलं आहे, माझं पोट एवढं झालं होतं जवळजवळ. आणि रोज असं वाटायचं की 1/2 इंच 1 इंच पोट पुढे जाते. ओके. पण हे औषध घेतल्यानंतर माझं पोट संपूर्ण नॉर्मल स्थितीला आलं. ओके. ज्या ज्या मला व्याधी होत्या टॉयलेट्स वगैरे त्या सगळ्या माझ्या रिकव्हर झाल्या. ग्रेट. शुगरचा प्रॉब्लेम होता, शुगरचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आला. मला शुगरही आहे, BP पण आहे. ओके. म्हणजे 80% तुम्हाला ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून रिझल्ट मिळालेला आहे. हो. तुम्हाला काय वाटतं आता हे प्रोडक्ट आपल्याला इतरांना सांगितले पाहिजे की नाही? हे प्रोडक्ट इतरांना सांगितलेच पाहिजे जरूर. सगळ्यांनी हे प्रोडक्टचा एकदा तरी मनामध्ये विचार करा. आपण या ना त्या भावे कुठेही देवाच्या ठिकाणी जाऊन 2 किलो पेढे चढवतो माझ्या पोराला नीट कर, त्याच्यापेक्षा 2 किलो पेढ्याच्या मध्ये जर हे ॲपपैकी कुठच्या म्हणजे ह्यांच्या थ्रू जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला आणि ह्यांचे जर प्रोडक्ट वापरले तर 100% त्या पेढ्याच्या अगेन्स्ट तुम्हाला देव तुमच्या दान दुप्पट प्रमाणे तुमच्या मुलाला बरं करू शकतो किंवा तुमच्या मिस्टरांना बरं करू शकतो, तुमच्या आई वडिलांना बरं करू शकतो. धन्यवाद सर, धन्यवाद. मॅडम काय वाटतं, व्यवस्थित आहे सगळं आता? हो सगळं व्यवस्थित. हां, म्हणजे अगोदरची जी परिस्थिती होती आताची परिस्थिती 80% फरक पडल्यासारखं वाटतं.